आज सिंधू अकादमी, सिंधुजन अकादमी यांच्या माध्यमातून हा जो 55वा प्रयोग केलेला आहे, ज्याच्यामध्ये कोरोना नंतरची अर्थव्यवस्था याच्याबद्दल सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केलं आणि मला हा एक सन्मान मिळाला त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन काही मुद्दे मी अशा पद्धतीचे मांडणार आहे ज्याच्यामध्ये असं लक्षात येईल की अर्थव्यवस्थेला अनेकदा खूप जर्क्स असतात, अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या येत राहतात, जात राहतात. परंतु जेव्हा महामारी येते तेव्हा अर्थव्यवस्थेच्या नंतरचा जो स्वरूप आहे तो जर आपण पूर्वीच्या काळामध्ये बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की जितक्या महामाऱ्या येऊन गेल्या त्याच्यानंतर बदल मोठे करावे लागले, किंबहुना अगदी आपण म्हटलं की लॉ सुद्धा बदलल्यापासून तर ते अनेक प्रकारच्या बाबींना आपल्याला बदलण्याकरता बाध्य व्हावं लागलं आणि त्याच्यातनं काही चांगलंही निघालं आणि काही गोष्टी निश्चित ज्या चांगल्या नसतात त्या आपल्याला विचारात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की त्या बाबी कधी ना कधी आपल्याला निगेटिव्हिटीमधनं पॉझिटिव्हिटीकडे कसं जाता येईल याचा विचार करणं फार आवश्यक ठरेल. या दृष्टिकोनातनं कोरोना वाईटच आहे, म्हणजे असा पॅन्डेमिक येणं ही निश्चितच कुठल्याच देशाकरता जगाकरता चांगली गोष्ट नाही. लोक याला म्हणतात की हा चौथा महायुद्धच आहे की काय, आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांवर कसा पडेल याची जी उत्सुकता होती ती आता हळूहळू आपण त्याच्यामध्ये स्वतःला कोरोनामध्ये सामील करून घेतोय आणि म्हणून आपण असं म्हटलं की लाईव्ह आणि लाईव्हलीहूड, जान है तो जहान है, पण आता जान भी है जहान भी है अशा दोन्ही गोष्टींना आपल्याला विचार करून चालावा लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण हळूहळू हळू का होईना पण त्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न जो चालू झालेला आहे त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याच्यामध्ये होणारा छोटासाही बदल आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे प्रभाव टाकू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर जगाच्या प्रत्येक छोट्याशा बाबीला पण आपण बघितलं तर त्याच्यावर कोरोनाचा प्रभाव झालेला आहे, तर अर्थव्यवस्थेवर होणारच आहे परोक्ष आणि काय प्रत्यक्ष सगळ्या पद्धतीने तो आपल्याला दिसणार, येणाऱ्या काळामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. अगदी छोटंसं आपण निसर्गाचं उदाहरण घेतलं तरी निसर्गामध्ये खूप मोठी झालेली जी आपण सगळेजण वाचतो की हवामानामध्ये बदल झाला, पॉल्युशन जे आहे ते मात्र बरंचसं कमी झालं होतं, म्हणजे आता परत थोडंसं वाढेल कारण की परत आता सगळं सुरू झालेलं आहे. तर अशा सगळ्या प्रक्रिया जशा चालत राहिल्या तसं सर्वात पहिले लॉकडाऊन करणं हे यासाठी आवश्यक होतं कारण की ज्या ज्या देशांनी असं पाहिलं अनुभव घेतला की तिथे लक्ष दिलं नाही, तिथे जास्तीत जास्त लोकं मृत्युमुखी पडायला लागली, म्हणून ह्युमन रिसोर्स माणूस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याला जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून पहिला तो स्टेप इतर देशांप्रमाणे किंवा WHO च्या प्रमाणे आपल्याला घ्यावा लागला. आता आपण त्या प्रवाहात आलेलो आहोत तर पुढे काय होणार हा सगळ्यांसमोर प्रश्न आहे. त्यामुळे मानव संसाधन जपून देखील अर्थव्यवस्था कशी जपली पाहिजे हे आपण आपलंच मॉडेल तयार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हळूहळू लोक याच्यामध्ये यायला लागली आहे की आपण आपल्या देशाला कोणची दिशा द्यायची, कोणत्या प्रकाराची दिशा कोविडनी दिली आहे आणि कोणत्या प्रकाराची दिशा आपण देणं आवश्यक आहे हे थोडंसं ज्याला आपण म्हणतो बॅलेन्सिंग ऍक्ट, संतुलन कुठेतरी आपल्याला बघावं लागणार आहे, याची क्रिया प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. तरी याचा धोका जरी टळला नसला तरी आपल्याला एवढं माहीत झालंय की काय केल्याने काय होऊ शकेल, त्यामुळे तसं अर्थव्यवस्थेला देखील आपल्याला अनेक प्रकारच्या बाबींकडे वळवण्याची फार आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये मी पहिलं असं म्हणीन आहे की प्रत्येक क्षेत्राला जरी फटका पडला असला तरी शेतीचे किंवा ग्रामीण भागाचे चांगले दिवस आलेले आहेत आणि आपण बघतो की सुरुवातीला कोरोना हा शहरी क्षेत्रामध्ये कंजेस्टेड एरियाजमध्ये खूप प्रभावी ठरला, पण ग्रामीण भागामध्ये जसं पाहिलं तर तसा त्याचा परिणाम आता आता दिसायला लागलेला आहे आणि त्या लोकांना तर सगळं माहीत झालंय की काय त्याच्याबद्दल करायला पाहिजे. पण शेतीतील बदलते प्रवाह असे आपण म्हणायला पाहिजे की हा कोरोना आपल्याला शिकून गेला आहे आणि त्यावरनं आपल्याला असं दिसतं की शेती जो भाग आहे
तो एक मोठा उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र या सगळ्यांमध्ये गुरफटून असलेला एक मोठा प्रकार होऊ शकतो, ज्याच्याकडे आपल्याला खरंच लक्ष देण्याची गरज केव्हा होती, जेव्हा आपल्याला योजना आपण सुरू केली तेव्हा असे आले पण होते अनेक ऑफर, पण कशाला आपण सगळं करायचं आणि आपण दुसऱ्या देशांनी काही केलेलं आहे आणि आपल्या देशांनी काही उत्पादन केलेलं आहे ते आपसात त्याचा अदलाबदल करायची. आत्ताही आत्मनिर्भर भारत म्हणजे काही आपल्याला सगळंच तयार करायचं आहे असं होऊ शकत नाही, पण जास्तीत जास्त प्रमाणात आपण आत्मनिर्भरतेकडे कसं जाऊ शकतो हे मात्र निश्चित आपल्याला शिकायला मिळणार आहे, मिळतं आहे आणि हळूहळू आपण त्याच्याकडे वाटचाल करतो आहोत. आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर असं लक्षात येईल की येणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये जर आमूलाग्र बदल आपण केला नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला काही फायदा होणार नाही. त्यामुळे पहिली गोष्ट आहे की आपण तिथे काय करू शकतो आणि शेतीमधले जे छोटे छोटे टप्पे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिली गोष्ट की शेतीची जी क्वालिटी आहे, उत्पादकता आहे, ती उत्पादकता वाढवणं, त्याला टिकवणं, त्याच्यामध्ये संरक्षणाच्या अनेक व्यवस्था करणं आणि त्याची जी सर्व्हिस एरिया आहे त्याला जोडणं. याला मी असं एक्सप्लेन करीन की आपल्याला शेती क्षेत्रामध्ये जे काही उत्पादन होतं ते खूप मोठ्या प्रमाणात आता व्हायला लागलंय, कदाचित पुष्कदा मागणीपेक्षाही जास्त उत्पादन होतं. मग ते फेकून द्यावं लागत असेल किंवा त्याचा काही चुकीचा उपयोग होऊ नये म्हणून आपलं पहिलं काम आहे की मोठ्या मोठ्या ठिकाणी किंवा त्याचे जे सब सेंटर्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला कोल्ड स्टोरेजेस उघडणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा एक समजा समूह तयार केला, ज्याला आपण कम्युनिटी म्हणू शकतो किंवा कोऑपरेटिव्ह सिस्टम आपण म्हणू शकतो, ती जर आपण तयार केली तर तिथे एक जसं बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो तसं धान्य ठेवण्याकरता आपल्याला कोल्ड स्टोरेजेस किंवा असे काही स्टोरेजेस ज्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण सुरक्षित ठेवू शकतो अन्नाला, ते करण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्याचा फायदा असा आहे की बाकी देश आता आपल्याकडनं ऑलरेडी सुरुवात झाली, आपले तसे एक्सपोर्ट्स पण सुरू झालेले आहे आणि हे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आज आपण साधारणपणे 5 वर्षाचं नियोजन न करता 10 वर्षाचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अशा दृष्टिकोनातून आपण कोरोनाचा प्रभाव पाहिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक एक वर्षी काय शासनाने आणि लोकांनी देखील, कारण की एकतर शासन कुठलंच नसतं, त्याला लोकांचीच जोड असते, तर त्या शेती क्षेत्रामध्ये त्यांना जास्तीत जास्त काय देता येईल आणि त्याच्यामध्ये पहिलं आहे कोल्ड स्टोरेज जे देण्याची गरज आहे, वेगवेगळ्या प्रकारचं स्टोरिंग सिस्टम करण्याची गरज आहे. दुसरी गरज आहे प्रोसेसिंग, प्रक्रिया उद्योग, ज्याला आपण म्हणतो ॲग्रीटेक, एक नवीन जे टेक्नॉलॉजीशी संबंधित आलं आहे ते पण आहे. आणि प्रोसेस प्रक्रियेमध्ये आपण म्हणतो त्याला ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. तर ॲग्रो बेस्डचा अर्थ काय झाला की जेही जो काही कच्चा माल असतो त्याला आपण अनेकदा असं पाहिलं की ठराविक उद्योग त्याला घेऊन जातात किंवा जे छोटे शेतकरी आहेत त्यांना कुठेतरी दलाल मध्ये असतात आणि ते सगळे व्यवहार करतात. आपण कदाचित पेपरमध्ये वाचले असेल आणि काही लोक शेतकऱ्याची आमची चर्चा पण झाली, आम्हाला असं लक्षात आलं की आता मधले दलाल गेले कारण की त्यांना कोरोनाची भीती आहे, त्यांना झालं तर काय होईल म्हणून ते गेले. तर त्याच्यामुळे यांनी डायरेक्ट जेव्हा सेलिंग केलं, डायरेक्ट त्यांनी भाज्या, फळं, काही धान्य, काही आणखीन विविध प्रकार जेव्हा विकायला सुरुवात केली, आपोआप शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं. तर कोरोना हे आपल्याला सांगून गेलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी हे शिकलं पाहिजे की ते छोटस जो त्यांना मार्केटिंगचा धडा आहे तो त्यांना स्वतः कसा हँडल करायचा, स्वतः त्यांनी त्याच्यामध्ये कसं लक्ष द्यायचं, याच्याकरता काही फार मोठी ट्रेनिंग, कोर्स किंवा डिग्री घेण्याची गरज नाही आहे, पण हे सोपं सोपं मार्ग कसं करता येईल, आपण कसं त्याच्यामध्ये स्मार्टनेस दाखवला पाहिजे आणि त्याचं एक छोटंसं व्यवस्थापन, मॅनेजमेंट करण्याची अत्यंत आवश्यकता आहे जे शेतकरी सहज करू शकतात. सध्या त्यांची जी मुलं शिकतात आहे त्यांनी जर आपल्या भागामध्ये परत येऊन याच गोष्टीचं मार्केटिंग करता लक्ष दिलं तर त्यांचं जे उत्पन्न आहे, शासनाचं जो अपेक्षा आहे की हे उत्पन्न वाढलं पाहिजे, डबल झालं पाहिजे, हे जास्तीत जास्त आपण करण्याचा प्रयत्न या पद्धतीने होऊ शकतो. म्हणून ॲग्रोटेक, त्याच्यानंतर ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज म्हणजे शेतीवर आधारित उद्योग, व्यापार, सेवा, हे सगळं त्याच्यामध्ये येऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातनं ॲग्रिकल्चरला एक चांगले दिवस आलेले आहे, आपण त्याला निश्चित लक्ष दिलं पाहिजे. दुसरी आता गरज आहे स्वस्त आणि सुरक्षित खाणं, तर त्याला फूड मॅनेजमेंट म्हणू शकतो किंवा मायक्रो फूड आपण असं म्हणू शकतो. सूक्ष्म पद्धतीने खाण्याच्या बाबी लोकांपर्यंत कशा पोचायच्या,
आज आपण बघितलं तर काही हायवेजवर शेतकरी आपला माल विकायला बसतात आणि आता ती संख्या वाढली आहे. त्यांचा बरोबर चेन सिस्टीम आहे, कोण कसं कुठे येऊ आणेल आणि लोक त्यांना कसं विकत घेऊ शकतील. एक जर ऑर्गॅनिकचा टॅग लागला तर लोक त्याला घ्यायला तयार आहे, कारण की प्रत्येकाला शुद्ध स्वच्छ आणि त्यातल्या त्यात स्वस्त जर उद्योग असेल, उद्योगातून येत असेल तर ते त्याला पाहिजे आणि ते कृषी उद्योगातून येणं हे आणखीन महत्त्वाची बाब आहे. तर त्याच्याकरता शेतमालाची क्वालिटी जर चांगल्या पद्धतीने असेल, सेंद्रिय पद्धतीने केलेली असेल तर त्याची मागणी वाढलेली आहे, अनेक लोक त्याला घेत आहेत. थोडीशी किंमत जास्त असली तरी लोक घेत आहेत, त्याच्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांचे जे दिवस आहेत ते चांगले होणं सुरू झाले आहेत. जरी सगळ्यांचे झाले नसतील, कुठे कमी जास्त प्रमाण आहेच, पण त्याला समृद्ध करायचं आहे, सुदृढ करायचं असेल तर आपल्याला या बाबीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर शेतमाल चांगलं असणं, खते चांगल्या पद्धतीची असणं, खते पण ऑर्गॅनिक असू शकतात किंवा जशी जुन्या काळामध्ये खते तयार करण्याची पद्धती होती ती फार जास्त कठीण नव्हती आणि त्याच्यामध्ये हे जे सगळे केमिकल्स असतात ती फार कमी टाकल्या जाते किंवा नव्हतेच त्या काळात, तरी तर लोकांना अन्न मिळतच होतं आणि चांगली समृद्धी राहत होती. मी पंजाबचं तुम्हाला उदाहरण देईन की पहिली हरित क्रांती झाली, जे दुबार तिबार पीक होतं ते आणखीन वाढून चारदा तयार करण्यात आलं. एकाच भूमीवर केमिकल्स टाकून त्याला जास्तीत जास्त तयार करण्याकरता उत्पादन तर वाढलं, शेतकरी श्रीमंत झाले. एकाकडे सायकल होती ती कार आली आणि ती पण मारुती कार आली. त्याच्यानंतर मग त्याचं साधं घर होतं ते एक सुंदर 2 मजली 3 मजली घर झालं, पण त्याच्या घरी 20 वर्षांनंतर एक कॅन्सर पेशंट तयार झाला. आणि तो कॅन्सर पेशंट मात्र असा होता की त्याच्याकरता एक स्पेशल ट्रेन चालवावी लागली. जयपूरच्या एका भागामध्ये कॅन्सर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे, तिथे मात्र जर एक कॅन्सर पेशंट असेल तर त्याच्यावर किमान 1 किंवा 2 त्याचे कुटुंबीय राहतील. तर ते प्रत्येक कुटुंब आपला त्या कॅन्सर पेशंटला घेऊन तिकडे जायला लागला. त्याचं काहीतरी नाव असेल त्या गाडीचं शासनाने दिलेलं, पण त्याला कॅन्सर गाडीच म्हणायला लागले. हा विकास आहे का? हा विकास नाही. म्हणून कोरोना आपल्याला सांगतंय की निसर्गाने जे आपल्याला दिलं त्याच्यावर आपण फार जास्त प्रेशर टाकू नये आणि त्याला पण त्याच्या पद्धतीने जगू द्यावं तर आपण जगू शकू. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर ही काळाची गरज आहे आणि याच्याकडे आपल्याला एक चांगली ज्याला म्हणतो आपण ॲग्रिकल्चरल सिस्टम, बॅलेन्स सिस्टम ही तयार करण्याची फार आवश्यकता आहे. आता नेस्कॉमची एक छोटीशी मी तुम्हाला माहिती सांगते. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज यांनी साधारणपणे 250 असे ॲग्रीटेक सॉफ्टवेअर आणि सॉफ्ट स्टार्टअप्स तयार केलेले आहेत. तर या कंपनीचा उद्देश काय आहे किंवा या पद्धतीचा उपयोग काय आहे? तर आपण असं बघतो की या फक्त स्टार्टअप्सला तयार करून काहीतरी दाखवणं की मी एंटरप्रेन्युअर झालेला आहे, उद्योजक झालेला असं नाही, तर त्याच्याबरोबर जी अनेक कोटींची जी गुंतवण आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या पिढीला एक शाश्वत विकास देणं, ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण म्हणतो, ग्रोथ म्हणतो, ती देणं हे त्याच्यातला उद्देश आहे. आता सुरुवात आहे, आपण अशा अनेक पद्धतींच्या गोष्टींचा विचार केला आणि याला एक शासनाबरोबर आपणही सगळ्यांनी, कारण की आपलं जीवन तेवढंच महत्त्वाचं आहे, तर या गोष्टीला आपण पुढाकार घेतला तर असे स्टार्टअप्स हवे आहेत. आपण अनेकदा स्टार्टअप, स्टँडअप या गोष्टी बोलत आलेलो आहे, पण आता म्हणजे खऱ्या अर्थाने तिथे तुम्हाला सुरू करण्याची गरज आहे. आणि त्याच्याकरता जी कुठे ट्रेनिंग असेल किंवा त्याची गरज भासत असेल तर त्याच्याकरता निश्चित काही विद्यापीठं, काही संस्था त्याच्यामध्ये पुढे येऊ शकतात. म्हणजे फक्त अगदी कृषी विद्यापीठांनीच हे सगळं ट्रेनिंग दिलं पाहिजे असं काही आवश्यक नाही आहे. कदाचित ते कृषी विद्यापीठ पण तेवढ्या प्रमाणात नाही आहे, तर इतर विद्यापीठांनी पण त्याच्यामध्ये समग्र इंटिग्रेटेड अप्रोच, म्हणजे ज्याला आता आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो की तो असा अप्रोच की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की ते त्यांना समाविष्ट करून घेतलेलं आहे, म्हणजे इन्क्ल्युझिव्ह ग्रोथ असं करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याच्याकरता 2 छोटे फॉर्म्युले आहेत, जसं F2C म्हणजे फार्मर्स टू कन्झ्युमर, जसं मी तुम्हाला म्हटलं की डायरेक्ट त्याचं कनेक्शन आहे, तर ते कसं समृद्ध होईल, त्याच्याकरता कोणकोणत्या गोष्टी लागतील. जसं फॉर एक्झाम्पल पहिले ट्रान्सपोर्ट, तर ट्रान्सपोर्ट हे येणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खूप महत्त्वाचा भाग आहे. चांगले रस्ते आहेच, त्याच्याबरोबर आणखीन चांगले बनण्याची गरज आहे. गावाखेड्यांपर्यंत त्याची कनेक्टिव्हिटी होण्याची गरज आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला ट्रान्सपोर्ट व्यवस्था कशी होता येईल, आणि जसं मी म्हटलं थोड्यापूर्वी कोल्ड स्टोरेज, अशा सगळ्या जर गोष्टी आपण लिंक केल्या तर कितीतरी मोठी चेन
जी होऊ शकेल, ज्याच्यामध्ये अनेक लोक सामील होऊ शकतील. याचा पुढचा भाग जर आपण बघितला तर आपल्याला विदेशातले कंझ्युमर सुद्धा निश्चित महत्त्वाचे ठरतील, कारण की आपल्या देशामध्ये ज्या छोट्या छोट्या बाबी आहे ज्याचा अनेक पिढ्यांना पिढ्या त्याचा उपयोग होतो, त्याला सुद्धा त्या दृष्टिकोनातलं लोक पाहतात की हे जर आम्ही वापरलं तर आपलं आयुष्य कसं चांगलं राहू शकेल, अशी एक उत्सुकता निश्चितच बाहेरच्या देशांमध्ये आहे. आपल्याही देशाच्या तरुण पिढीला यामध्ये सामील करून घेण्याची आवश्यकता आहे. त्यांचं सामील होणं म्हणजे आपोआप हा मेसेज जो आहे तो आपले जसे माननीय पंतप्रधान म्हणतात तो लोकल वोकल आणि ग्लोबल अशा सगळ्या लेवलला ते जाऊ शकतात. दुसरा फॉर्म्युला आहे F2B म्हणजे फार्मर्स टू बिझनेस. आता हा बिझनेसकडे कसा जाईल तर बिझनेसमध्ये म्हणजे ठराविक कच्चा माल एका ठिकाणी जात होता. आपल्याला माहिती आहे अनेक प्रोडक्ट्समध्ये ऊस आहे कापूस आहे यांचा कच्चा माल एका विशिष्ट उद्योगामध्ये जातो, तो उद्योगपती खूप श्रीमंत होतो आणि शेतकरी मात्र प्रत्येक वेळेला छोट्या 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 हप्त्यांकरता पैशांकरता त्यांच्यावर अवलंबून राहतो. हा बिझनेस तोच कसा सुरू करू शकेल. आपल्याकडे पूर्वी होतच म्हणजे एक काळ असा होता आपण सगळे जाणतो त्याला की आपल्याकडे अनेक प्रकारच्या अशा वस्तू होत्या ज्याचा आपल्याला भरपूर उपयोग आपण घरोघरी केलेला आहे. आणि तसंच एक जो शेतकरी कुटुंबी आहे तो जर एक उद्योजक होऊ शकला किंवा त्या दृष्टिकोनातून तो पुढे जाऊ शकला तर त्याचा हा फायदा संपूर्ण समाजाला मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. आता मला थोडस आपलं लक्ष याकडे वेधायचं आहे की जर आपल्याला शेतकऱ्यांची गुणवत्ता वाढवायची आहे आणि ॲग्रोटेक पण वाढवायचं आहे, ॲग्रो इंडस्ट्री वाढवायची आहे, तर आपल्याला त्याचा कुठेतरी संबंध उद्योग आणि सेवा क्षेत्र सर्व्हिस सेक्टरशी पण जोडावं लागेल. आतापर्यंत आपण बघितलं की सेवा क्षेत्र आपण ते वापरले जे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनने आपल्याला दिले होते. ते वस्तू आली आपण त्याचं फक्त प्रमोशन करायचं, त्याचं कमिशन घ्यायचं आणि आपण खुश राहायचं की आपल्याला तर इतक्या इतक्या प्रमाणामध्ये पैसा मिळतोय. पण असं नसून मला असं वाटतं की आपल्याला स्वतः एक विजन तयार करण्याची गरज आहे, ज्याला आपण म्हणू शकतो ॲग्रोटेक विजन, कम्प्युटर विजन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी बेस्ड ऑन ॲग्रो सिस्टेम असं आपण त्याची अनेक नावं देऊ शकतो. तर आता हे कम्प्युटर विजन काय आहे आणि आता प्रत्येक विद्यापीठामध्ये मला वाटतं काही महाविद्यालयांमध्ये पण कम्प्युटर सायन्स हा विषय आहे, तर कम्प्युटर सायन्स मुलांना शिकवून त्यांना त्यांच्या भागामध्ये परत नेणं हा पोस्ट कोविडचा येणाऱ्या अर्थव्यवस्थेचा फार महत्त्वाचा भाग राहू शकेल. कसं? त्याच्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता आपण ऐकलं असेल, मी थोडंसं आपल्याला मेडिकल फील्डकडे घेऊन जाते कारण की तिथे त्याचा प्रयोग झालेला आहे. आता त्याला ॲग्रोटेकमध्ये कसं आणता येईल याच्याकरता अनेक सायंटिस्ट त्या कामाला लागलेलेच आहे. मला सांगायचं असं आहे की समजा एखाद्या डॉक्टरला सर्जरी करायची असेल तर तो रोबोटचा वापर करतो आणि परफेक्ट व्हायला पाहिजे म्हणून त्याचं टाईम मॅनेजमेंट शिकणं कसं केलं पाहिजे, पेशंटला किती कमी त्रास झाला पाहिजे असं सगळं तो पाहतो. त्याच धर्तीवर आपल्या सिस्टीममध्ये ॲग्रिकल्चरलच्या सिस्टीममध्ये आपण ड्रोन टेक्नॉलॉजी आहे ती खूप वर दूरपर्यंत याचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये मशीन लर्निंगचा हा जो भाग आहे त्याच्यातले अनेक सिस्टीम्स असतील, पण मी हा एक उदाहरण याच्याकरता देते की त्याला जर कळलं की किती अंतरावर आपल्याला पेस्ट आहेत म्हणजे आपल्याला पिकांवर जे कीड आहेत कीट आहेत ते प्रहार करू शकतात तर आपण कीटनाशकं दिली पाहिजे का किंवा कोणची व्यवस्था केली पाहिजे हे ड्रोनवरनं आपल्याला कळू शकतं. किंवा ऑलरेडी जिथे कीटकं आलेली आहेत ते किती डॅमेज झालेलं आहे हे त्याला प्रत्येक ठिकाणी तो फोटो घेऊन त्याला कळू शकतं. याच्याकरता तो जे काही त्याचं ट्रेनिंग आहे ते केलं तसं अनेक बाबतींमध्ये पाण्याचं नियोजन करणं, त्याला जर मार्केटिंग करायचं असेल तर कोणत्या लेवलपर्यंत तो गेला पाहिजे, अशा कितीतरी गोष्टी आपल्याला या सिस्टीममधनं कळू शकतात ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. याला सपोर्ट हा माणसाचा अनुभव जो आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव आहेच, पण तरी देखील आपण त्याला हा जो सपोर्ट सिस्टम दिला आणि त्याला आपण एवढा शासन त्याच्यावर पैसा खर्च करते मोठा आत्मनिर्भरचा पॅकेज आहे तर त्याचा काही हिस्सा आपण जर या तरुण पिढीला शिकवला तर मला वाटतं की ते आपल्याच भागामध्ये आपल्या उद्योगाला आणि तिथेच राहून मार्केटिंगपर्यंत म्हणजे प्रोडक्शन टू मार्केटिंग हे कसं करू शकतील याचं त्यांना प्लॅन करणं हे सध्याची गरज आहे. त्याच्यामुळे त्याच्या दाराशी किंवा त्याच्या एका विशिष्ट सांगण्यावर की हा माल माझा असा आहे
विकत घेणारे येऊ शकतील आणि ते आपण जसं म्हटलं की ग्लोबल स्तरापर्यंत पण ते जाऊ शकतील ही काळाची गरज आहे, बनू शकते असं आपल्या देशामध्ये काही उद्योजक करतात, बरी मोजकी असते पण ते करतात आहे. इस्रायल हे खूप मोठ्या प्रमाणात वापरत आहे, तसंच ऑस्ट्रेलियामध्ये पण अनेक ठिकाणी, स्पेशली न्यूझीलंडचा मी उल्लेख करेन की तिथे अशा पद्धतीचा उपयोग हा शेतकरी गटाला दिला गेलेला आहे. आणि जर परत मी म्हटलं जसं तिथे ऑर्गॅनिकचा टॅग लागला आणि ही वस्तू आपल्याला एक चांगल्या पूर्ण शाश्वत पद्धतीने मिळू शकते की याचा उपयोग आपल्या सगळ्यांना करण्याची गरज आहे, तर त्याचा निश्चित फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल, त्यांच्या मुलांना होऊ शकेल. तर आपण अर्थव्यवस्थेचा हा पल्ला बघितला की त्यांचं मायग्रेशन थांबेल का, त्यांचं जे स्थलांतरण आहे ते थांबेल का, तर निश्चित त्यांनी थांबेल. कारण की छोटे ते स्थलांतर कशा करता होतात आहे, तर त्यांना एका महिन्याचा एक साधारणपणे 20-25-30 हजार पगार मिळावा याच्याकरता ते लांबून जातात. त्याच्यातला काही हिस्सा ते आपल्या लोकांना पण पाठवतात आणि त्याच्यापेक्षा जर तिथेच राहून मुंबईचा, दिल्लीचा, कलकत्त्यासारख्या ठिकाणचा मोठा मोठा खर्च वाचवून जर ते आपल्या ठिकाणीच राहू शकले आणि असा उद्योग करू शकले तर त्यांना 20 हजार काय त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट सुद्धा फायदा मिळू शकतो. अशी रचना ही तयार करावी लागेल, ही आपोआप होणार नाही, त्याच्याकरता एक एक प्रकार अंमलबजावणीमध्ये कसा येईल हे तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा ज्याला आपण म्हणतो की विलेज सिस्टम बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं आपल्याला करावं लागेल. एक आणखीन महत्त्वाचा भाग आहे इंटरेस्ट ऑफ थिंग्स, IoT. हा जो आहे तो तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो भौतिक आणि रासायनिक त्यांचे जे गुणधर्म आहेत शेती क्षेत्रातले त्याच्याकरता हा वापरला जाऊ शकतो. मला असं म्हणायचं आहे की त्याचे छोटे छोटे गट पण तयार होऊ शकतात, ज्याला आपण सेट्स म्हणतो किंवा क्लस्टर्स म्हणतो, आणि असे जे सेट्स तयार ते स्वतः करतात त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला शासनाकडनं, समाजाकडनं किंवा CSR ॲक्टिव्हिटी आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांच्याकडनं हे सगळं मिळालं तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्या सर्व समाजाला मिळू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला एक चांगला स्तर गाठणं हे सहज शक्य आहे. आता पिकांमध्ये होणारी जी वाढ आहे त्याला किती पाणी मिळतं, काय मिळतं, हे जे सगळे एक अपेक्षित जर त्यांनी क्रमवारी ठेवली तर एक थोडंसं सायंटिफिक स्टडी पण होते. याच्याकरता बॉटनी सारखे विषय, मायक्रोबायोलॉजी इतके फायद्याचे आहेत, मला असं वाटतं हे आपल्या देशामध्ये प्रस्थापित होण्याची गरज आहे. म्हणजे हे हळूहळू या पद्धतीने येऊ शकेल. ॲग्रिकल्चरल सिस्टममध्ये एकच भाग जो महत्त्वाचा आणखीन मला सांगायचं आहे, कारण की मी सर्वात जास्त वेटेज त्याला देते, कारण की आता ही काळाची गरज आहे आणि हे केव्हाच व्हायला पाहिजे होतं पण आता आपल्याला कोविडमुळे हे लक्षात आलं आहे की करण्याची गरज आहे. ते आपण एक स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्याला MSME आता म्हणतात, पण तो ग्रामीण क्षेत्रातल्या उद्योजक जे आहेत किंवा उद्योजक निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण असं की तिथे त्यांना कदाचित थोडी ट्रेनिंगची आवश्यकता पडेल, पण आपण बघाल की अनेक लोकांना उद्योजकतेचे जे धडे आहे ते घरूनच मिळतात आणि आपण थोडंसं त्याला फर्निश केलं, जरासं चांगलं त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला मार्केट सिस्टम पर्यंत जायचं आहे, कसं बोलायचं आहे, त्याची डिलिव्हरी कशी असली पाहिजे, प्रोडक्ट कसा डिफाईन केला पाहिजे, अशा ज्या अनेक गोष्टी आहेत ते आपण त्याच्याशी जोडू शकतो. आणि याच्याकरता एक ई-नाम नावाची जी आपल्या गव्हर्नमेंटनी पद्धती उघडली आहे त्याचा एक चांगला आपण उपयोग करून ग्राहक, व्यापारी, मार्केटर आणि समजा जर एक्सपोर्ट होत असेल तर या सगळ्याची एक लिंक आपल्याला चांगली मिळू शकते. अशा सगळ्या पद्धतीने आपल्याला हळूहळू चर्चा करत जाणं आणि या क्षेत्राला स्ट्रॉंग बनवणं, त्याच्यावर ॲक्शन घेणं आणि अंमलबजावणीवर फारच लक्ष देण्याची गरज आहे. कारण की आता कुठलाही हा अर्थशास्त्र जरी आमचा विषय असला तरी तो एकटा काम नाही करू शकत, त्याच्याबरोबर आपण असं बघितलं की जसं गणिताची आवश्यकता आहे, कॅल्क्युलेशन्सची आवश्यकता आहे, तसंच त्याच्याबरोबर पॉलिसी मेकर्सची आवश्यकता आहे. की अर्थशास्त्रज्ञ एक म्हणतो आणि पॉलिसी मेकर वेगळं म्हणतात आहे, मग त्याच्यामध्ये कुठेतरी सहसंबंध असायला पाहिजेच, त्यांचं कोरिलेशन असायला पाहिजे, तर ते करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आता मी दुसरा भाग घेते आहे ज्याला आपण म्हणतो कॉमर्स, आणि कॉमर्समध्ये दोन्ही भाग आहे ज्याच्यात उद्योग आहे, व्यापार आहे, सेवा आहे, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. आपण जर बघितलं मग परत जर शेतीच घेतलं किंवा उद्योगही जरी आपण घेतलं तर त्याविषयीचं तंत्रज्ञान माहीत असणं आणि त्याच्याकरता वित्तीय प्रबंधन असणं
म्हणजे वित्तीय तंत्रज्ञान देखील त्याच्याशी जोडणं हे तेवढंच आवश्यक आहे. ई कॉमर्स आपण सगळेजण जाणता, पण ई कॉमर्स मध्ये नेमकं आपल्याला जर काम करायचं असेल तर परत फिनटेक ला एग्री टेकशी कसं जोडायचं, फिनटेकला इंडस्ट्री टेकशी कसं जोडायचं, अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्याला आम्ही म्हणतो मल्टी रिसेप्टनरी आहेत, म्हणजे बहु अनुशासन त्याच्यामध्ये आहे, बहु विविध किंवा विविध प्रकारचे विषय त्याच्यामध्ये जोडल्या गेलेले आहे असं त्याचा आम्ही अर्थ लावतो. जर आपण उद्योग म्हटलं, व्यापार म्हटलं, कृषी म्हटलं तर अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये अनेक शास्त्र जमा होऊ शकतात. परत मी शेतीचा इथे एक विचार आणते की जर आपण त्याला मल्टी डिसिप्लिनरी म्हटलं, बहुआयामी असं म्हटलं तर त्याच्यात खगोलशास्त्राची गरज आहे, त्याच्यात वनस्पतीशास्त्राची गरज आहे, त्याला शेतीमध्ये तज्ज्ञ असलेल्या लोकांची गरज. शेती शास्त्रज्ञ फार महत्वाचा व्यक्ती ठरू शकतो, सांख्यिकी शास्त्र महत्वाचं आहे, आणि मॉडेल फॉर्मेशन की तुम्ही त्याचं प्रारूप कसा तयार कराल, अर्थशास्त्र गरज आहे आणि पॉलिसी मेकर्सची गरज आहे. अशा आपण इतक्या विषयांना जर एक चांगला अभ्यासक्रमामध्ये बदलू शकलो तर मला असं वाटतं की अगदी सूक्ष्म स्तरापर्यंतपासून ते आपण मधल्या मधल्या क्लस्टर सेट पासून ते आपण एक मोठ्या उद्योगांच्या निर्मितीपर्यंत कसं जाता येईल आणि याला कसा सायंटिफिक रूप देता येईल ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. कॉमर्स हे पण पाहतं की ग्राहकाला काय पाहिजे आहे. प्रत्येकदा असं नाही होऊ शकत की जे त्यांनी तयार केलं आहे ते ग्राहकांनी चुपचाप घेऊन घ्यावं. पुष्कळदा असे प्रयोग झालेले आहेत, म्हणून ग्राहकाला काय पाहिजे आहे त्याप्रमाणे तयार करणं आणि तशी सप्लाय असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या दृष्टिकोनातनं विचार हा व्हायलाच पाहिजे आणि या या दृष्टिकोनातनं आपण आता हळूहळू MSME कडे वळूया, कारण की कॉमर्स हा वाणिज्य हा व्यापार असा भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला त्याचे धडे थोडेसे कदाचित वेगळे घ्यावे लागू शकतात. लोक कॉमर्स म्हटलं की एकदम शेअर मार्केट वगैरेच्या गोष्टी करतात. शेअर मार्केट हँडल करणारे किती, 3% लोक आहेत. परंतु आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे आता आपण सगळे टप्पे पाहिले त्याच्याकडे वळत गेलो तर आपल्याला अधिक फायदा मिळू शकेल आणि हे भविष्य आपलं असू शकेल, चांगलं असू शकेल याच्याकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. MSME कडे जात असताना आपण असं म्हणू शकतो की MSMEचा खूप मोठा रोल आहे. फक्त एवढंच आहे की MSME बहुतेक म्हणजे लघु आणि मध्यम प्रकाराचे उद्योग म्हणजे मायक्रो स्मॉल स्केल इंडस्ट्रीज एंटरप्राइजेस हा जो आहे तो कुठे कुठे जोडलेला आहे तर हा जास्तीत जास्त अनऑर्गनाइज्ड आहे, असंघटित आहे, किंवा अशा प्रकाराचा आहे की ज्यांना ते असं म्हणू शकतात की आम्हाला रिकग्निशन नाही. आणि मोठे जे ऑर्गनाइज सेक्टर्स आहे त्यांची त्यांची तुलना होऊ शकत नाही. पण हे जे MSME आहेत याचा उपयोग जो आहे तो सगळ्या क्षेत्रांना होऊ शकतो. आपण उद्योगाकडे आलो तर उद्योगामध्ये अगदी साध्या गोष्टी पेंटिंग पासून फर्निचर तयार करण्यापासून कन्स्ट्रक्शनचे पण काही छोटे मोठे भाग अशा सगळ्यांचा संबंध आपण या MSME मध्ये लावू शकतो. फक्त त्याला चांगली चालना देण्याची गरज आहे. याला काही लोकांनी रिस्क वेंचर कॅपिटल असं पण म्हटलेलं आहे. याचं कारण असं की आपल्याला अनेक वर्षांपासून एक विशिष्ट पद्धती लागली आहे की तुम्ही शिका आणि नोकरी करा. तर नोकरी जर आपण करण्याकरता प्रवृत्त केलं विद्यार्थ्यांना तर मग त्यांची एक ती सिस्टीम झालेली आहे की मला एक 4-5 याचा अंकांचा पगार मिळाला तर माझं जीवन सफल झालं. पण असं होत नाही, कारण की जेव्हा त्याला समजा नोकरी सोडावी लागली, मंदी आली, आता आपण पाहतोय अक्षरशः मोठ्या मोठ्या कंपन्या, उबर आहे, त्याच्यानंतर लिंटास आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, यांना आपले लोक कमी करावे लागले. कदाचित चांगले पण असतील पण त्यांच्या समोर पर्याय नसेल, त्यांना कमी करावे लागले, कारण पगार द्यायचा कुठून, मार्केटच नाही आहे त्यांच्याकडे, तर ते पगार देणार कसं. मग लोकांच्या समोरही प्रश्न पडला की आता आमची फॅमिली चालेल कशी, असे सगळे हे संबंध एकमेकाशी येतात. मग त्याच्याबरोबर जर आपल्याला अनेक लोकांना किंवा बहुतांश लोकांना मी म्हणेन की अशी जर एक जोड असेल की मला माझा स्वतःचा व्यवसाय एक स्मार्ट उद्योग सुरू करता येऊ शकत असेल, स्टार्टअप सुरू करता येऊ शकत असेल, तर ही संधी अक्षरशः शेतकऱ्यांपासून तर MBA करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून तर जो सर्व्हिस सेक्टरमध्ये जे वेगवेगळे प्रयोग करतो आहे तिथपर्यंत त्याला मिळायला पाहिजे हे फार आवश्यक आहे. कालच आपल्या उपराष्ट्रपतीजींनी एक एलिमेंट ELYMENT हा एक ॲप आपल्या देशाला समर्पित केला. एलिमेंटचं मला वाटतं आपण सगळ्यांनी प्रयोग केला पाहिजे. एक तर पहिली गोष्ट की तो आपला आहे,
आणि आता आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्या देशाच्या ॲपवर अवलंबून राहण्याची गरज नाही, कारण की आपण त्याला वापरतोय पण त्याचा बहुतांश पैसा त्या देशामध्ये जातोय. हे किती लोकांच्या लक्षात येतं हा मला माहिती नाही, पण आमच्या अभ्यासावर असं लक्षात येतं की हे खूप लोक याचा विचार करत असते. मला ही सर्व्हिस मिळते ना, मी पैसे देऊ शकतोय ना किंवा शकते ना, तर मी खुश आहे, असा जो एक फॉर्म्युला आहे त्याच्यापेक्षा आपण जर असं विचार केलं की हीच गोष्ट ही माझ्या देशाच्या जर व्यक्तीला मी दिली तर त्याचा कितीतरी फायदा हा माझ्याच देशात राहील, तो बाहेर जाणार नाही. आपली हार्ड अर्न मनी जो आपण म्हणतो तो आपल्याचकडे राहू शकेल, दुसरीकडे जाणार नाही. असा सगळ्या गोष्टींचा विचार हा करणं अत्यंत गरजेचं आहे, आणि हे पण आपल्याला कोरोनाने शिकवलेलं आहे. हे काही फक्त कोरोनाचाच एक भाग नाही, ते इतर घडामोडींनी पण शिकवलेलं आहे, पण शेवटी कोरोना त्याला एक कारण आहेच असं आपण म्हणू शकतो. आणि या दृष्टिकोनाकरता आपण आपल्या या उद्योगाला, जसं ते एलिमेंट नावाचं हा एक ॲप आलेला आहे, तसे अनेक लोक प्रयोग करतात, अनेक तरुण पिढी त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करते आहे. फक्त प्रमोटर्स आपल्याला पाहिजे, आणि प्रोमोटर्सचा भाग हा सेवा, कॉमर्स आणि अनेक भागांशी जोडला जाऊ शकतो. म्हणून आपल्या देशांमध्ये जे काही प्रयोग केले जात आहे त्याच्यामध्ये आहे लक्ष देण्याची फार आवश्यकता आहे की आपल्याला असे प्रमोटर्स आणण्याकरता कुठेतरी लोकांनी, शासनाने एक विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि अशा गोष्टीला जर आपण लक्ष दिलं तर आपण हळूहळू सेवा क्षेत्राकडे वळतो. सेवा क्षेत्राचा संबंध आपण, जसं मी आता थोड्या वेळपूर्वी म्हटलं, आपण विशिष्ट देशाच्या लोकांची वस्तू रेडीमेड वस्तू होती आणि आपण त्याचा सगळा प्रयोग करत होतो, तर आपण आपल्याच देशाच्या शेतकऱ्याला, आपल्याच देशाच्या उद्योगपतीला आणि आपल्याच देशाच्या कॉमर्समध्ये असलेल्या किंवा कमर्शियल एरियामध्ये बिझनेसमध्ये असणाऱ्या व्यक्तीला SMS, अगदी साधी गोष्ट आहे, सगळेजण वापरतात, जसं व्हॉट्सअप सारखं भाग आहे ते सगळे वापरतात, तसेच आपण GPS सिस्टम वापरतो, हे जर आपण आपल्या माध्यमातून त्यांना दिले तर मला असं वाटतं की हा अधिक चांगला प्रयोग होऊ शकेल. सेवा क्षेत्रामध्ये पण नोकऱ्या वाढतील. हे एका दिवसात होणार नाही, पण याच्याकरता जे प्लॅनिंग चाललं आहे, जे आत्मनिर्भर भारतमध्ये आहे, त्याला त्याची अंमलबजावणी, मी वारंवार अंमलबजावणीवर भर देते आहे, कारण की खूप छान योजना आपल्या देशात झालेल्या आहेत, पण जर ते चुकल्या तर त्याचा परिणाम मात्र चांगला होऊ शकत नाही, याचं भाग लक्षात घेऊन आपण तसे उपग्रह सॅटेलाइट सोडणं, जसं मी म्हटलं ड्रोन टेक्नॉलॉजी आणि त्याच्या समकक्ष टेक्नॉलॉजीज वापरणं आणि ते आपलंच असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे काही वर्षापूर्वी रिमोट सेन्सिंग हा प्रकार आलेला होता, त्याच्याकरता कुठे खाणी आहेत, आता उद्योग जर म्हटले तर खाणींवर अवलंबून आहेत, आणि देशामध्ये आणखीन कोणकोणत्या प्रकाराची संपत्ती आहे, कुठे पाऊस येणार आहे, कुठे नाही येणार आहे, आताच आपण पाहिलं की चक्रीवादळ आले, हे सगळं आपल्याला आधी कळून गेलं. असे आपण जितके त्याला मोठं करत जाऊ, त्याचा जो प्रवाह आहे तो जितकं वाढवत जाऊ, तितका फायदा हा आपल्या लोकांना मिळेल, आणि आपल्याच लोकांना त्याच्यामध्ये, मग सेवा क्षेत्र असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपले तरुण पिढीनी आलं पाहिजे. तरुण पिढीने याला चांगलं शिकणं, फक्त डिग्र्या घेणं नाही, तर मला त्याच्यातलं नॉलेज आलं पाहिजे आणि मी क्वालिटीनी पुढे आलं पाहिजे, ही पण एक खूप मोठी शक्ती जी आपल्याकडे आहे, त्याचा चांगला प्रयोग करून तशी संधी आपण मिळवून घेणं, ही त्यांची पण जिद्द आपल्या देशाला पुढे नेण्याकरता कामात येऊ शकते. याच्याकडे करता आपण प्रयोग निश्चित केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. एक दुसरा भाग जो आहे तो सेवा क्षेत्राचा आहे, तो डेटा मॅनेजमेंट. आता आपण बघायला लागलो की किती लोक स्थलांतरित झाली, मायग्रेट झाली, खूप उशिरा डेटा कळला, किंवा त्याच्याकरता मग लगेच सॉफ्टवेअर्स लागले, अनेक प्रकारचे सिस्टीम त्याच्यामध्ये आल्या. आपण डेटा मॅनेजमेंट हे आधीच तयार ठेवलं पाहिजे, कारण की कुठल्या ना कुठली तरी आपत्ती येतेच. निसर्ग आपला प्रकोप दाखवतो, की खूप मोठा प्रकोप आलेला आहे. हे पॅन्डेमिक आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रकारचे धडे देणार आहे. म्हणून मला असं वाटतं की इथे एक महत्त्वाचा भाग आहे की आपण कुठल्याही प्रकाराचं, ज्याला आता नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट, तसे ॲक्ट आलेला आहे, पण अनेक प्रकाराच्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला प्रत्यक्षात कराव्या लागतात. आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर तशा काही आलं तरी आपलं प्रिपरेशन कसं आहे, हे आधीपासून त्याच्यामध्ये तयारी असणं. कदाचित 2 वर्ष येणार नाही, 4 वर्ष येणार नाही, पण आपण पाहतो की निसर्ग कोणत्या ना कोणत्या रूपात येतं आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला त्याचा चांगला वाईट परिणाम दिसतो. त्याच्याकरता तयार राहणं ही काळाची गरज आहे. आता आपण असं बघितलं
की कॉमर्स आणि इंडस्ट्रीला आपण जर सेवा क्षेत्राशी जोडलं, अनेक प्रकाराचा डेटा दिला, किती रोजगार आहे, किती बेरोजगार आहेत, कोणत्या ठिकाणी आहे, किती साधारणपणे व्यक्तीचं उत्पन्न आहे, त्याच्या कोणकोणत्या भागामध्ये तो प्रगती करू शकतो, हे कितीही मोठी लोकसंख्या असली तरी आपण टप्प्याटप्प्याने त्याचा प्रयोग करण्याची, अर्थात त्याच्याशिवाय पर्याय नाही, हे करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर ही एक प्रक्रिया म्हणून आपण वारंवार त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जसं आता आपण अनेकदा ॲग्री सिस्टम किंवा ॲग्रिकल्चरल सिस्टम याचा उल्लेख करतो आहे, त्याच्यामध्ये एक आणखीन भाग आहे ॲग्री व्हॅल्यू चेन, इंडस्ट्री व्हॅल्यू चेन, सर्व्हिस व्हॅल्यू चेन. म्हणजे याचा अर्थ काय की आपण एक व्हॅल्यू ॲडिशन करत असलं पाहिजे. म्हणजे एक आपल्याला जो काही प्रकार मिळालेला आहे किंवा मिळतोय आपल्या समोर आहे, जसं उदाहरणार्थ आपण असं घेऊया की एक छोटस आपण असं म्हणू की बनाना म्हणजे केळी, त्याच्या पोमोग्रेनेट हे जे आहे ते सरळ विकणं आणि प्रक्रिया करून ठेवणं, तर ही जी प्रक्रिया केलं त्याला आपण व्हॅल्यू चेन म्हणतो. त्याचं व्हॅल्यू ॲडिशन होत राहतं, त्याच्या मूल्य वृद्धी होत राहते, त्याची सुरक्षितता पण राहते आणि त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न पण मिळू शकतं. अशी चेन कशी तयार करायची याच्याकरता कॉमर्स, ट्रेड, इंडस्ट्री हे सगळे आपल्याला मदत करू शकतात. आत्ताच आपण बघूया की एक ऑर्डिनन्स जो आत्ता 2020 मध्ये काढला, द फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स ऑर्डिनन्स 2020, हा कशा करता आहे तर तो याच दृष्टिकोनात नाही की त्याचं प्रमोशन, या सगळ्या वस्तूचं प्रमोशन. आपण थोड्या वेळ एक आयडियल सिच्युएशनची कल्पना करू की आपला एकही प्रोडक्ट, एकही इंडस्ट्रीमधला तुकडा भाग हा वाया जाणार नाही, त्याचं कुठेतरी यूज रियूज होऊ शकेल, असा जर आपण प्रयत्न केला तर आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडे जे संसाधन आहे ते आपण लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवू शकतो. असा प्रयोग करणं, प्रयत्न करणं ही आता काळाची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये ही सगळी व्यवस्था जी आहे ती आपल्याला अत्यंत बारकाईने जर आपण बघितली, उपयोग त्याचा करून घेतला, तरच त्याचा उपयोग आपल्या विकासाकरता होऊ शकेल. आपल्या देशाला एमर्जिंग इकॉनॉमी म्हणजे आता आपण विकसनशील पेक्षा थोडंसं एक पाऊल पुढे गेलंय, म्हणजे प्रगतिशील अर्थव्यवस्था असं अनेक आपल्या मोठ्या मोठ्या वर्ल्ड बँक, IMF, युनिसेफ, UNO अनेक लोकांनी असं म्हटलेलं आहे. याचं कारण काय? कारण की आपण तसं एक याला म्हणतो टेक ओव्हर, किंवा आपण पुढे जाण्याकरता जसं तयार असतो तशी आपण तयारी दाखवलेली आहे. पण कोरोनाने आपली अर्थव्यवस्थेमध्ये जो काही विकास होत होता तो साधारणपणे झपाट्याने खाली आला. आपण जितके दिवस अर्थव्यवस्था बंद ठेवली तो खाली आला, परंतु जशी आपण ओपन केली तुम्हाला ऐकून चांगलंही वाटेल की फक्त फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, मेडिकल एरिया आणि आणखीन आता काही आहे सगळ्यांचा उल्लेख इथे न करणंच बरं, पण त्याच्यातनं आपल्याला 11.5% आपला जो राष्ट्रीय उत्पन्न आहे तो वाढलेला दिसला. रादर आता तो 11.8-9 पर्यंत गेलेला आहे, तर तो आपल्याला वाढलेला दिसला. म्हणजे आपण थोडंसंही उद्योग व्यापार व्यवस्था सुरू केल्या तर आपला जो GDP आहे, राष्ट्रीय उत्पन्न हे वाढायला लागतं. अनेक प्रकारचे टॅक्सेस जे आपल्याला आहे, GST जे मिळत आहे ते पण वाढायला लागतं आणि एक थोडासा आधार अर्थव्यवस्थेला मिळतो. म्हणून त्याचं चांगलं नियोजन करणं हे फार आवश्यकता आपल्याला याची वाटते. जेव्हा असं म्हटलं जात आहे की आज आपली 3% खाली आलंय, कदाचित आणखीन कोरोना वाढलं तर तो मायनस जाईल का, पण आता मायनस जाऊ नये म्हणून आपण लाईव्हलीहूड म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये आणखीन विकासाकडे वळलो तर हो, परंतु आपल्याला 6% गाठायचं आहे किंवा आपण गाठू शकतो असा पण अनेक विदेशी लोकांनी इशारा दिलेला आहे. फक्त तुम्ही काळजी घ्या, म्हणजे तुम्ही 6% ग्रोथपर्यंत जाऊ शकाल, विकास होऊ शकेल, हा एक मेसेज आपोआप विदेशातनं आपल्याला येतोय. आपले अर्थतज्ज्ञ काय म्हणतात, आपले अर्थतज्ज्ञांचं तेच म्हणणं आहे की आपले जे बेसिक गोष्टी आपण हिरवून बसलो होतो, ज्याला कुठेतरी प्रॉब्लेम होते त्याला परत वरवर आणण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आणि म्हणून त्याला एक शब्द पण त्यांनी दिला आहे की ईज ऑफ डुईंग बिझनेस. म्हणजे तुम्ही हळूहळू लोकांना आज आत्ता 6 महिन्यात नाही झालं, वर्षात नाही झालं, 2 वर्षात, 3 वर्षात कधीतरी ती एक सिस्टम तयार होणं की आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस हा जो प्रकार आहे तो आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो जर खरोखरच यशस्वी झाला तर 6% ग्रोथ ही एमर्जिंग
आपल्यासारख्या देशांची अर्थव्यवस्थेची भाकीत केल्या गेलेली आहे. आणि जर जे देश जरी मोठे आहेत आणि ते परत आणखीन समृद्धी करू शकतात, त्यांची 8% म्हटलेली आहे. आता त्याच्यात अमेरिका येईल का, इटली येईल का, हे अजून क्वेश्चन मार्क असू शकतात, कारण की आपले कुठे ना कुठेतरी त्यांच्याशी संबंध व्यापाराशी आहे. तर आपण किती एक्सपोर्ट करू शकतो, हा जो सिस्टीम आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्झिम म्हणतात त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये, त्याच्याकडे आपण जर वळू शकलो तर हा आपल्या देशाला एक वेगळाच टर्न पॉइंट देऊ शकतो अशी आशा ठेवायला काहीच हरकत नाही. फक्त त्या दिशेने योग्य वाटचाल करत राहणं ही सध्या काळाची गरज आहे. आता मी येते हेल्थ आरोग्य याच्याकडे, कारण की आरोग्य हा सध्या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात उपयुक्त हा विषय ठरलेला आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण एक पॅथी म्हणजे ॲलोपॅथी याचा सगळ्या जगाने गुणगान केला आणि आपण आपल्या देशाचं जे धरोहर आहे आयुर्वेद नॅचरोपॅथी याला आपण कितीतरी मागे टाकलं, हे बरोबर आहे का? तर जर आपण असं बघितलं तर मला असं लक्षात येतं की आपण आपली जी एक संपत्ती होती त्याचा अनेक लोक पेटंट घेऊन गेले. उदाहरणार्थ चीनच त्याचं पेटंट घेऊन गेलं, अनेक काही लोकांनी त्याच्यामध्ये संशोधन करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याला मात्र त्याच्यामध्ये जी यशस्वीता मिळू शकत होती त्याच्यातनं आपण दूर आहो. कोविडने आपल्याला हेही सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या संपत्तीचा चांगला वापर करू शकता. आज जर आपण हे टाळलं अजून 20-25 वर्षांनी तर अशा आपल्या कितीतरी बाबी नष्ट होऊन जातील. ही राईट टाईम आहे, अगदी करेक्ट वेळेला अलार्म वाजलेला आहे की आपण आयुर्वेद आणि नॅचरोपॅथीकडे वळलं पाहिजे. अनेक कोविड पेशंट्स येऊन बाहेर सांगतात की आम्ही 7 दिवस जो नियमित योगा केला त्याच्यातनं डॉक्टर्सने सांगितलं की तुमच्या श्वसन पद्धतीमध्ये सुधारणा झाली, लंग्समध्ये इम्प्रूव्हमेंट झालं. याचा अर्थ ते पण सायन्स आहेच, त्याला फक्त काहीतरी जुनी पद्धती आहे म्हणून एका बाजूला टाकून देणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक जी सिस्टीम आहे ज्याला आपण म्हणू शकतो की जी नेचरनीच तयार केली आहे त्याचे बरेचसे जाणकार आपल्या देशात आहेत, आजही आहेत, आणि त्याला आपण हळूहळू पुढे आणण्याची गरज आहे. आमच्या विद्यापीठाने तर त्याचा एक मोठा प्रोजेक्टच उचललेला आहे. मला असं वाटतं मी नॅचरोपॅथीमध्ये अशा पद्धतीने ॲक्युप्रेशर वगैरे सगळं सुरू करणारो हे आमचं कदाचित पहिलंच विद्यापीठ आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं म्हणता येईल की आम्ही हेल्थ प्रमोटिंग युनिव्हर्सिटीसारखं काम करतो आहोत, प्रत्येकाला अवेअरनेस देतो आहे की हे करण्याची गरज आहे. म्हणजे परत आपण एक फक्त एकच पॅथी महत्त्वाची आहे, फक्त गोळ्या घेऊन घेतल्या म्हणजे आपण आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवू शकतो, तर मला वाटतं हा थोडा भ्रम आहे. एक ड्रगलेस पद्धती पण फार महत्वाची आहे की कमीत कमी ड्रग्सवर अवलंबून राहणं, हे पण कोरोना आपल्याला कुठेतरी सांगतोय की जी आपल्या आजूबाजूची संपत्ती आहे ती पण आपल्याला कसं प्रोटेक्शन देऊ शकते याच्याकरता आपल्याला या इतर दोन पेथी अत्यंत महत्वाच्या आहे. त्याच्याकडे पण लक्ष जर दिलं तर मला वाटतं घरोघरी छोट्या छोट्या एरियामध्ये सुद्धा 800 सिस्टम्स तयार होऊ शकतात. आणि तसे सिस्टम सुरू होण्याकरता जे प्रयोग झालेले आहेत ते यशस्वी झाले आहे, याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन होणं, लोकांपर्यंत पोहोचणं, जगाच्या पाठीवर पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याच एरियामध्ये जोडलेला भाग आहे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, म्हणजे आपलं जी वनसंपत्ती आहे, आपली जी आजूबाजूची शेतीची संपत्ती आहे, त्याच्यामध्ये पण छोट्या छोट्या अशा गोष्टी आहे की ज्यांचा जर आपण करेक्ट वापर केला, त्याची माहिती आपल्याला असली, तर आपल्याला त्या संपत्तीना जतन करणं हे फार आवश्यक आहे. रेड डेटा अलर्ट एक नावाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये अनेक संपत्ती आता आपल्याकडे लुप्त झाली आहे की लुप्त होण्याच्या मार्गाला आहे असं म्हटलं जातं. तर त्याला कसं त्याचं जतन करायचं, आपल्याला आपल्या मायथॉलॉजीप्रमाणे संजीवनी बुटी वगैरे किंवा एका हिमालयामध्ये विशिष्ट ठिकाणी आहेत, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी आहे, काही साऊथ इंडियामध्ये, असे अनेक लोक सांगतात, पण त्याचा जो करेक्ट नॉलेज आहे ते मिळणं आणि त्याचं जतन करण्याची पण आवश्यकता आहे. हे सध्या हेल्थचा भाग या दृष्टिकोनातनं पण जर पाहिला गेला तर मला असं वाटतं याच्यामध्ये ट्रेमेंडस स्कोप आहे. आणि हा आपल्या सगळ्यांनी उचलून धरण्याची गरज आहे. जे ज्या ज्या लोकांना याच्यामध्ये गोडी लागलेली आहे त्यांचं आयुष्य बदललेलं आहे हे आम्ही स्वतः बघू शकतो आहोत. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा भाग येतो तो आरोग्य ग्रामीण भागामध्ये, ज्याच्या ज्यांना आपण म्हणतो आया आहेत, हेल्थ वर्कर्स आहे, आशा वर्कर्स आहे, अंगणवाडी वर्कर्स आहे, यांचं शिक्षण आरोग्य याच्याशी संबंध आहे, यांना एक विशेष ट्रेनिंग देणं, यांची जरा हात बळकट करणं आणि ग्रामीण भागाच्या प्रत्येक व्यक्तीला काही झालं तरी
शहरी भागाकडे धाव घेण्यापेक्षा असं जर संरचना तयार करण्यात आली आणि मेडिकलच्या लोकांच्या सिस्टीममध्ये या सगळ्या संरचना तयार केल्या तर मला वाटतं मायग्रेशन खूप मोठ्या प्रमाणात थांबेल, स्थलांतरण थांबेल आणि लोकांना त्याच ठिकाणी राहून कितीतरी, कारण की त्या रचनाच नाही आहे म्हणून लोक तिथे राहायला तयार नाही आहे. ती रचना जर आपण दिली तर आपल्याला त्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये रमण्याची राहण्याची वृत्ती पण लोकांची खूप मोठ्या प्रमाणात मिळू शकेल. आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये ॲग्रो टुरिझम सुरू केले आहे, अशा अनेक प्रकारचे कोर्स पुढे आम्ही करू शकतो. इतरही काही विद्यापीठांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला असेल तर ॲग्रो टुरिझमचा अर्थ की तुमच्याकडे एवढी जागा आहे, तुम्ही काही पिकं त्याच्यामध्ये घेता, त्याच्यातला एक हिस्सा किंवा काही जे तुम्हाला ठराविक भाग वाटतात ते तुम्ही पर्यटन क्षेत्र म्हणून निवडले तर तुम्हाला त्याच तुमच्या शेतीचं सोनं करता येईल. तिथे अनेक प्रकारचे प्रयोग तुम्हाला करता येतील. अशा प्रकाराचा पण जो भाग आहे तो आरोग्याशी पण निगडीत आहे आणि तुमच्या रोजगार व्यवसायाशी पण देखील निगडीत आहे. अशा अनेक भागांचा जर आपण विचार केला तर आपल्या समोर जो खूप मोठा प्रश्न आहे बेरोजगारी, बेरोजगारी कशी कमी होईल, काय होईल, किती प्रमाणात राहील, त्याचा संबंध मग आपण फक्त योजनांशीच जोडायचा का, असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ग्रामीण भागाचा विशेष भाग जो आहे तो लक्षात घेण्यासाठी आपल्याला ग्रामीण भागामध्ये फक्त कृषीच नाही तर ग्रामीण भागामध्ये आरोग्य, ग्रामीण भागामध्ये व्यापार, ग्रामीण भागामध्ये उद्योग, असं जोपर्यंत आपण विकेंद्रीकरण करणार नाही, डिसेंट्रलायझेशन करणार नाही, त्याचे वेगवेगळे सेट्स तयार करणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये या पद्धतीचं संरचना होणं हे कायम एक गरज राहील आणि त्याच्याकडे आपण फार सध्या लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण कौशल्य, शहरी कौशल्य हे एक वेगळे मुद्दे आहेत. अनेक प्रकारची कौशल्य त्याचं आपण मॅपिंग करू शकतो का, येणाऱ्या काळामध्ये त्याचं मॅपिंग, स्किल मॅपिंग ज्याला म्हणतो ते अत्यंत महत्वाचं आहे. ते कुठलंही असो, अगदी स्किल मॅपिंग जर खरं बघितलं तर लहान वयापासूनच ते स्किल मॅप व्हायला पाहिजे, जे आपल्या देशात फारच कमी ठिकाणी होतं किंवा नगण्यच आहे असं म्हटलं तरी चालेल. आपण जेव्हा दुसऱ्या देशांचं उदाहरण देतो, आपण याच्याकरता बेस्ट उदाहरण म्हणजे जपानचं आहे. लहान मुलालाच या पद्धतीने त्याचा अभ्यास केला जातो की याच्यामध्ये कोणची गुणवत्ता आहे. असे जर आपण मॅपिंग केले, हे झालं ह्युमन रिसोर्स मॅपिंग. तसंच आपण जे आपल्या आजूबाजू निसर्ग आहे त्याचं सुद्धा मॅपिंग करू शकतो. आणि आम्ही नेहमी म्हणतो की एका विशिष्ट ठिकाणामध्ये जर एक, आत्ताच जसं मी पंजाबचं म्हटलं की तिथे गहू आहे, साऊथमध्ये तांदूळ आहे, जर आम्ही सोलापूरचा विचार केला तर तिथे ज्वारी, बाजरी, बाजरी त्याच्यानंतर पोमोग्रेनेट असं आहे, द्राक्ष आहे, नाशिकची द्राक्ष, असे अनेक आपण बघितले. काही ठिकाणी रागी नावाचा प्रोडक्ट आहे तो तिथेच वाढू द्यावा, त्याला जबरदस्ती दुसरीकडे खूप घेण्याची गरज आहे, कारण की ती निसर्गाने तशा पद्धतीची देणगी आपल्याला दिलेली आहे. ते जर आपण करू शकलो तर याला आपण म्हणतो नेचर मॅपिंग. हे असं नेचरचं पण स्किल काहीतरी आहे ना ज्याच्यातनं ते आपल्याला मिळत आहे, तर ते आपण जर प्रयोगात आणू शकलो तर याचा खूप चांगला फायदा आपल्या देशाच्या विकासाकरता होऊ शकेल. जसं आता मी तुम्हाला म्हटलं की फॉरेस्ट रिसोर्सेस आहे, त्याला मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणतात, हा कुठेतरी भाग एकमेकाशी संबंधित आपल्याला दिसतोच. आता जर आपण सोशल सेक्टरकडे आलो तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग येतो एज्युकेशन, ज्याच्यामध्ये आम्ही रात्रंदिवस काम करतो. म्हणून मला असं वाटतं की एज्युकेशनिस्टना देखील कोरोनाने खूप शिकवलेलं आहे. ज्याच्यामधनं ऑनलाईन जे आता आपण करतो आहोत तो सर्वात मोठी स्टेप आहे असं मी म्हणेन. कुठेही तुम्ही असाल तर तुम्हाला ऑनलाईन सगळं करता येतं. परवाच एका वेबिनारमध्ये मला मुलांनी प्रश्न विचारला की आम्ही अप्रेंटिसशिप कसं करणार, आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीला भेट देत होतो आता कसं करणार. म्हटलं ठीक आहे, काही काळ कदाचित तुम्हाला प्रत्यक्ष भेट देता येणार नाही, पण तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीला भेट देत होता तर तुम्ही जवळपासचे तुमचे जे एरिया होता तिथे तिथे जाऊन तुम्ही भेट देत होता. परंतु आता तुम्ही काय करू शकता की तुमची जर ओळख तुम्ही तशी तयार करा, आणि इंडस्ट्रियलिस्टना पण चांगले लोक हवेच आहेत ना, तर मग ते पण तुमच्याशी टायअप व्हायला तयार आहे, एमओयू करायला तयार आहे. तर तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही 3 दिवस, 2 दिवस किंवा 1 दिवस जे काही त्यांना शक्य आहे त्याचं ट्रेनिंग आम्हाला तुम्ही ऑनलाईन दाखवा. तर असे पण करत करत तुम्ही 6 महिने वेगवेगळे ऑनलाईन प्रोजेक्ट्सच तयार केले तर हे पण अप्रेंटिसशिप जोपर्यंत कोरोना संपत नाही धरायला काहीच हरकत नाही. कारण की याच्यातनं तो काय करतोय,
तो समजा सोलापूरला आहे तर तो दिल्लीची माहिती घेऊ शकतोय, तो जर नागपूरला आहे तर तो एखाद्या मुंबईची माहिती घेऊ शकतोय, तो समजा भोपाळला आहे तर तो एखाद्या कलकत्त्यामध्ये असलेल्या उद्योगाची माहिती घेऊ शकतोय आणि तिथे डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकतोय. हा वाईडर स्कोप आपण पॉझिटिव्हली बघायला पाहिजे. आणि हा जर आपण बघितला तर उद्योगामध्ये एक मी फक्त एक्झाम्पल दिलं की याच्यामध्ये बदल होऊ शकतो. ऑनलाईन क्लासरूमसुद्धा मला माहिती आहे की अनेक मुलांना क्लासरूम्स हे अवेलेबल नाही आहे, त्यांची निश्चित स्थिती चांगली जर नसेल तर तिथे पैसा इन्व्हेस्ट करणं, जे काही फ्री दिल्या जात आहे त्याच्याबरोबर काहीतरी प्रमाणामध्ये त्या लोकांपर्यंत ह्या जर गोष्टी पुरवल्या तर ते घरी बसून एज्युकेशन घेऊ शकतात. मला माहिती आहे आणि मी नेहमी म्हणते की टीचरचं रिप्लेसमेंट कोणीच नाही करू शकत, कारण की टीचर जर खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतोय, खूप चांगल्या पद्धतीने त्याच्याकडे रिसोर्सेस आहे, त्याचा जो एक्सपिरियन्स आहे, त्याच्याकडे अनालिटिकल स्किल आहे, असे जर टीचर्स आहे तर त्याला कोणीही रिप्लेस करू शकत नाही. आणि म्हणून अशी टीचर्सची संख्या पण जास्तीत जास्त वाढणं गरजेचं आहे. आणि यांना आपण दोन भागामध्ये ठेवू शकतो. कसं की त्यांनी जर काही गोष्टी ऑनलाईन बघितल्या तर त्याच्यानंतर त्याचं अनालिसिस करण्याकरता आपण जेव्हा प्रत्यक्ष कोरोना संपल्यानंतर क्लासरूममध्ये येऊ तेव्हा त्याची चर्चा करणं, त्याचे विविध जे प्रयोग उपयोग जे आहे त्याच्याकडे लक्ष देणं आणि त्याच्यातनं आपण काय शिकू शकतो, याला ब्लेंडेड एज्युकेशन आपण असं म्हणू शकतो. म्हणजे ब्लेंडिंग म्हणजे मिक्स, आपण ऑनलाईन पण घेतोय आणि आपण काही ऑफलाईन पण घेतोय. हे ऑफलाईन नंतर होईल, पण आज आपण ऑनलाईनमधनं बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, त्याचे काही क्वेश्चन्स आपल्या मनात असतात, काही प्रयोग आपण विचार करू शकतो, ते मग ऑफलाईनमध्ये आपण नंतर टाकले तर आपण जसं आत्ता नंतरची अर्थव्यवस्थेचा विचार करतो आहोत तेव्हा हे नंतर सगळं आत्ता आत्मसात केलेलं ज्ञान उपयोगी पडू शकेल आणि याचा फायदा आपल्याला होऊ शकेल. प्रत्येक वेळेला आपल्याला सगळं टेलर मेड कोणीतरी आणून देत आहे आणि आपण करतोय, त्याच्यापेक्षा क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन याला सुद्धा जागृत करणारं COVID-19 स्थिती आहे असं मी म्हणेन. तुम्ही स्वतःचे प्रयोग करा, विचार करा मी काय करू शकतो. अनेक ठिकाणी मी वाचते की घरी राहून लोकांनी खूप सुंदर प्रयोग केलेले आहेत, तर मग तशा लोकांची आपल्याला आवश्यकता आहे. तशा भागांमध्ये प्रेरणा जर मिळाली तर आणखीन 4 लोक तयार होतील, त्याची 40 होतील आणि असंख्य लोक होतील, अशा पद्धतीचं आपल्याला नियोजन करणं आवश्यक आहे. सोशल सिस्टीममध्ये एक मोठी स्कीम आहे नरेगा, MG NREGA, ज्याचा कुठेतरी आणि कसा उपयोग होत होता याच्याबद्दल अनेक प्रश्न आहेत. जॉब कार्ड मिळत होता का, जे हवं तसं ते मिळत होतं का, असे अनेक प्रश्न चिन्ह होते. आम्ही पण अनेक रिसर्च त्याच्यामध्ये केलेले आहे. तर खरं जसं पोहोचायला पाहिजे, म्हणजे त्याला जो ठरलेला दिवसाचा पगार म्हणा किंवा दिवसाचा मोबदला म्हणा त्याला आहे, तो काम करेल तर त्याला मिळेल हे तर होतं, पण ते कामाचं उपयोगिता किती, आउटकम काय होत होतं, तर अनेक ठिकाणी त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण अनफॉर्च्युनेटली फार काही पॉझिटिव्ह त्याचे मिळत नव्हते. पण आता नरेगाने एकदम मोठी झेप घेतलेली आहे आणि हा एक सोशल सिस्टीममध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. पण याचा चांगला प्रयोग होणं आणि जे आता मायग्रंट्स परत आलेत, आपल्या गावी परत आलेले आहे, आपल्या अशा भागामध्ये परत आले आहे जिथे शेती आहे, ग्रामीण भाग आहे किंवा सेमी अर्बन आपण असं म्हणतो असं पण आहे, तिथे जर यांना त्यांच्या ग्रामीण कौशल्यानुसार किंवा त्यांच्या स्वतःच्या काही कौशल्यानुसार जर आपण त्यांना नरेगामध्ये चांगले योजना दिल्या, जसं समाविष्ट करून घेतलं आणि त्याला एक आम्ही आणखी नाव देतो की सोशल ऑडिटिंग, म्हणजे तुम्हाला नेमकं कोणाला किती दिलं काय दिलं त्याचा आढावा घेत राहावा लागेल, असं जर आपण एक सिस्टीम तयार केली तर आपल्याला निश्चित नरेगा जो आहे ते पण एक खूप मोठं बूस्ट ठरू शकेल, ते बूस्टिंगचं काम करू शकेल आणि त्याचा जो फायदा आहे ते अर्थव्यवस्था चांगली वाढू शकेल. म्हणून वारंवार असं येतं की जेव्हा आपण एवढं पॉझिटिव्ह बोलतोय तर त्याची बॅकअप सिस्टम जी आहे ती तितकीच रोबस्ट असणं, तितकीच चांगली असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला सध्या 2 जे विषय आहेत की अनऑर्गनाइज सेक्टर खूप मोठा आहे देशामध्ये, किती मोठा आहे, 85% वर आहे आणि हा नेहमी प्रश्न विचारला जातो. आताही काही प्रश्न त्याच्यामध्ये आहेत की तुम्ही अनऑर्गनाइज जे सेक्टर आहे त्याला ऑर्गनाइज करू शकाल का, असं आन्सर उत्तर देणं हे इतकं सहज नाही आहे. ऑर्गनाइज करायला लागेल, पण ऑर्गनाइज्ड सेक्टर्सचे पण दुष्परिणाम आम्ही पाहिलेले आहेत की पगार तर मिळायचं पण काम किती करणार हा एक प्रश्नचिन्ह असू शकतो. म्हणून तसं न करता
आपण ऑर्गनाइज ला ठेवायचंच, पण अनऑर्गनाइज मध्ये कसं ऑर्गनाइज करता येईल आणि त्यांची जी सुरक्षा आहे कामाची ती कशी देता येईल याकरता आपल्याला फार फार विचार करणं आवश्यकता आहे येणाऱ्या काळामध्ये. त्याच्याकरता आपल्याला एक विशेष लक्ष देऊन त्याच्या करता नियोजन करण्याची आवश्यकता आहे. आता मी थोडंसं येते मंदी किंवा रिसेशनवर. जेव्हा जेव्हा काही घडलं असं घडलं जसं लेहमन ब्रदर्स 2008 त्यांचं सगळं डुबलं, मंदी आहे, काही देशांना फरक पडला, आपण त्याच्यामधनं थोडेसे सावरलो. आधी जेव्हा प्लेग वगैरे आलं होतं तेव्हा पण असं झालं, एकदा महामंदी पण 1929-30 काळात आली आहे, मग महायुद्ध झाली, अशा सगळ्या काळामध्ये मंदी आलेली आहे. आणि त्याच्यातनं हळूहळू हळूहळू आपण प्रयोग करत करत पुढे शिकतो आहे. तर ही जी मंदी आलेली आहे ही परमनंट नाही हे आपण पक्कं समजलं पाहिजे. कारण की एका मंदीतनं बाहेर येऊन दुसरं चलनवाढ ज्याला म्हणतो स्फिती म्हणतो त्याच्याकडे येण्याकरता अनेक मार्ग आहेत आता हे आपल्याला माहीत झालं आहे. आणि त्याच्याकरता काही जुने मार्ग आणि परत इनोव्हेटिव्ह मार्ग हे सगळं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि ते आपण हळूहळू कौशल्याने वाढवू शकतो. म्हणून मंदी आली म्हणजे सगळं काही बंद पडेल आणि सगळं काही वाहून जाईल याला आपण एक यू टर्न देण्याची पण प्रक्रिया ही अनेक स्तरावर लोक अभ्यास करतात आहे आणि त्या पद्धतीने आपण अनेक प्रयोग पण करतोय. जसं रेल्वेमध्ये आपल्याकडे प्रयोग झाला, रेल्वेमध्ये पण खूप मोठं पोटेन्शियल आहे. कारण की ज्या पद्धतीने आपण रेल्वे व्यवस्था स्वीकारली आहे किंवा त्याच्यामध्ये लोकांना जॉब्स देण्यापासून, सुधारणा करण्यापासून, सेवा देण्यापासून, त्यांच्या विविध प्रकारचे जे प्रयोग चालू आहे, तर फक्त रेल्वेच नाही तर त्याच्याबरोबर जे रस्त्यावर वाहणाऱ्या बसेस वगैरे अशा अनेक ज्या गोष्टी त्याच्यामध्ये सुधारणा करणं हा पण एक मोठा इनोव्हेशनचा भाग आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक राज्याने आपापल्या राज्याची स्थिती सुधारण्याकरता या सगळ्या गोष्टींचा विचार करणं फार फार गरजेचं आहे. आणि ते जसं जसं होत राहील तशी तशी अर्थव्यवस्थाही पुढे येत राहील. असा एक प्रश्न असतो की आम्हाला रोजगार मिळेल का, हे पण प्रश्न नॉर्मली विचारले जातात की मला रोजगार मिळेल का. तर त्याचं उत्तर जे आता आपण बोलतो आहोत तर तसंच आहे की रोजगार तर मिळेल, पण शासन 100% रोजगाराची कुठलं शासन तुम्ही कोणत्याही देशाचं शासन म्हणा ती गॅरंटी घेत नाही. आणि म्हणूनच सेल्फ एम्प्लॉयमेंट जे मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं, एम्प्लॉयबिलिटी म्हणजे तुम्ही सक्षम आहात रोजगार करण्याकरता आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता. आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्ही स्वतःचाच उद्योग सुरू करून घेऊ शकता, फक्त उद्योग नाही तर जसं मी आता सांगितलं की ॲग्रिकल्चरमध्ये पण जाऊ शकता, तिथं तो एक उद्योगाचाच प्रकार होऊ शकतो. आणि सेवा क्षेत्रामध्ये आता ॲप्स तयार करणं ही एका प्रकाराची सेवाच आहे, उद्योगाशीच निगडीत असलेली सेवा आहे. त्याच्याबरोबर आपण अनेक प्रकारचे असे प्रमोशन्स देणं की लोकांना इन्शुरन्सच्या सेवा आहे, आता LIC सारख्या अनेक मोठं नेटवर्क जे आहे ते आता वाढत वाढत जसं मोठं झालं तसे अनेक लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत, लोक आपली सेवा त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतात आहे. तर इन्शुरन्स सेक्टर पण हे खूप मोठं सेक्टर आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त पोटेन्शियल, सर्वात जास्त पद्धतीने आपल्याला त्यांना लोकांना मदत करण्याची क्षमता असं आहे. म्हणून इन्शुरन्सला आपण कसं पाहतो आहे, त्याच्यामध्ये आपण मॅनेजमेंट कशा प्रकाराचं करतो आहो, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. महाराष्ट्र राज्याचं जर आपण लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तर आपण महाराष्ट्राच्या अनेक एज्युकेशनच्या टप्प्यामध्ये पुढे आहो असं म्हणतो, परंतु तसं पाहिलं तर आणखीन सक्षमता वाढवण्याकरता आपल्याला संशोधन रिसर्च याच्यामध्ये आणखीन महत्त्व देण्याची गरज पडणार आहे. आणि आपण त्याच्याही मध्ये असे प्रयोग करणं की हे जे आज पॅन्डेमिक आलंय अनेक लोकांना मोफत आपण दिलेलं आहे, पण त्याच लोकांना जरी ते गरीब असले जरी त्यांची आज गरज असेल ते द्यायलाच पाहिजे. त्याला 6 असो काय असो ते आजची गरज आहे, पण ते हळूहळू आपण आपल्या राज्यामध्ये कोणच्या अशा योजना आणू शकतो की लोकांना साधं शिकवणं. आपण बघितलं की जे परत आले त्यांना लिहिताही वाचता येत नव्हतं, ते कोणीतरी त्यांना घेऊन गेलं, ते गेले आणि काहीतरी त्यांनी तिथे काम केलं, पैसे मिळाले म्हणून ते तिथे राहिले, असं न करता अगदी शिकवण्यापासून त्यांना कोणचं ट्रेनिंग आपण देऊ शकतो जेणेकरून देशाची जी समृद्धी आहे, अर्थव्यवस्था आहे, ती खूप चांगली होऊ शकेल. किंवा त्याच्यामध्ये जे विकासाची अपेक्षा आहे की याला आपल्याला एका दिशेला न्यायचं आहे, हा आपण एक चांगला टप्पा त्याच्यामध्ये गाठू शकतो. मला असं वाटतं की या सगळ्याबरोबर एक आणखीन आणि साधारणपणे तो असा महत्त्वाचा भाग आहे
की हे जे स्थलांतरित झालेली लोकं आहे यांना योजनेमध्ये आणणं आणि योजनेकरता त्यांना समृद्ध करणं याच्याकरता आपल्याला ट्रेनिंग द्यावी लागेल. हे जे CSR फंडिंग करता ज्याला आपण म्हणू शकतो की करमुक्त केलेलं आहे त्यांना आपण याला चॅनलाइज करणं आणि आत्मनिर्भर पॅकेजमध्ये साधारणपणे 10% आपल्या GDP चा एवढा मोठा भाग आहे हा घेणं अत्यंत महत्त्वाचं. त्याच्यानंतर एक सेक्टर राहतो जो मला वाटतं की बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे ती महिलांची सक्षमता बालकांची सक्षमता. एवढा मोठा पॅकेज आत्मनिर्भरतेचा आलेला आहे मला वाटतं त्याच्यामध्ये महिलांना स्थान मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्याकरता ज्याला आम्ही नेहमी म्हणतो की जेंडर इक्वॅलिटी बॅलन्स हा असणं ही एक काळाचीच फक्त गरज नाही तर हा प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक समाजाचा आणि देशाचा भाग आहे. आजही आपण पाहतो तर महिलांवर जास्त अत्याचार झाले कोरोनामध्ये असं म्हटलं जातं. मग त्यांचा जो सायकोलॉजिकल बेस तयार झालेला आहे तो त्यांना पुढे नेण्याकरता सक्षमतेला ठरेल का तर कुठेतरी तो बाधाच करणारा ठरेल अशा प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे हा एक भाग. त्याच्यानंतर त्यांनी आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम व्हावं हा दुसरा भाग आहे कारण की ती जी क्षमता एक मानव म्हणून जी पुरुषांमध्ये आहे ती स्त्रियांमध्ये पण आहे तर ती त्याला पुढे आणण्याकरता कोरोना परत मी असं म्हणेन की एक अत्यंत प्रभावी मार्ग ठरू शकतो की ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी हा विचार केला पाहिजे वारंवार त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तो ग्रामीण भाग असो शहरी भाग असो संयुक्त कुटुंब असो विभक्त कुटुंब असो कसंही असो हा महिलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा मी नेहमी असं काही बोलते तेव्हा असे जे प्रश्न येतात ते उद्योगाबद्दल येतात व्यापाराबद्दल येतात कृषीचा किती विकास होईल आम्हाला नोकरी मिळेल की नाही असं होतं पण कोणी हे विचारत नाही की महिलांना स्थान वाढवण्याकरता काय केलं जात आहे हे पण मला वाटतं येण्याची अत्यंत गरज आहे आणि मग त्याच्या दृष्टिकोनातून ती पण एक ग्राहक आहे तिच्यामुळे कितीतरी गोष्टी चालतात आहे याचा कोण विचार करेल आणि त्याचं मार्केटिंग कसं असलं पाहिजे. गरिबी दूर करण्याकरता सुद्धा हा जो कॉम्पोनंट हा अत्यंत महत्वाचा आहे कारण की गरिबी जर आपल्याला दूर करायची असेल तर आपण एका सेक्शनला म्हणजे एका विशिष्ट वर्गाला त्याच्यामध्ये मी परत स्त्रीचाच उल्लेख करते आहे की तिला अशिक्षित ठेवून त्याला कामावर न पाठवून कसं चालेल तिला उलट काम देऊन बघा उत्पन्न कसं डबल होतं. जसं आपण म्हटलं शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होतं तर आपल्या कुटुंबाचं उत्पन्न डबल नाही तरी बरंच पाडू शकतं कदाचित डबलपेक्षाही जास्त होऊ शकतं म्हणून त्याच्याकरता आपल्याला याही भागाचा विचार करणं फार आवश्यक आहे. बालकांचा एक भाग फार महत्त्वाचा आहे. पुढे गुन्हेगारी वाढू नये बालकांना काम करण्याकरता जबरदस्ती जावं लागण्याची गरज पडू नये याच्याकडे पण लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे आणि म्हणून जो बालक आहे त्याचं चांगलं संगोपन होणं म्हणजे परत येतं शिक्षण आणि आरोग्य आणि त्याच्यामध्ये त्याच्या आरोग्याला आपण डे वन पासनं किंवा मातेच्या गर्भामध्ये मूल असल्यापासूनच आपण जर त्याला चांगलं आरोग्याचं सगळं खाद्यान्न पौष्टिकता आणि त्याच्या विकासाच्या गोष्टी स्पिरिच्युअलिटी खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बोललो तेवढं कमी आहे पण त्या सगळ्या जर आपण त्याला दिल्या एक सक्षम मानव तयार होण्याची प्रक्रिया तेव्हापासून सुरू होते. असा मानव तयार करण्याची आवश्यकता आहे आणि असं जर आपण करत राहिलं तर बालकांची सक्षमता म्हणजे सुदृढ युवा आणि पुढचा व्यक्ती आपल्याला मिळणं ही आपल्या समाजाला अत्यंत गरज आहे. असे अनेक लोक असतील की ज्यांना हे सगळं मिळालं नाही मग त्यांच्यामध्ये डिसेबिलिटी वाढणं किंवा ज्याला आपण म्हणतो की काही ना काहीतरी अशा गोष्टी राहून जातात ज्याचा विकास होत नाही तर असं न होण्याकरता सुद्धा जर शासनाने आपल्याला आणि लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला तर तुम्ही विचार करा कितीतरी पैसा त्याच्यामध्ये वाचेल. जर आरोग्याकरता आपण 1 पैसा खर्च केला तर 5 पैसे म्हणजे मी पैशांनी म्हणते टक्क्यांनी पण हे म्हणता येईल 1% जर खर्च केला तर 5% आपल्याला पुढे आरोग्याकरता खर्च करावे लागत नाही म्हणजे 1% आपण आरोग्यावर लक्ष दिलं तर त्याची समृद्धी सुदृढता इतकी वाढते की त्याला बाकी खर्च आणखीन पुढचा थांबतो तर हा जो खर्च आहे तो दुसऱ्या कामाला लावता येतो देशाच्या. अशा अनेक बाबींतून आपल्याला सांगता येतं की आपल्या देशाला समृद्ध करण्याकरता अनेक मार्ग आहेत. हे मार्ग आधी पण होते हे मार्ग आत्ता पण आहेत आणि पुढे पण राहणार आहेत.
पण कोविडने हे निश्चित सांगितलं आहे की आपल्याला अलर्ट राहण्याची गरज आहे. अशा येणाऱ्या काळामध्ये आपण खचून न जाता आपल्याला काय करायला लागेल आणि किती सक्षम व्हावं लागेल हा एक भाग महत्त्वाचा आहे. एक फक्त शेवटला मुद्दा मी घेते की सायकोलॉजिकल इफेक्ट, याचा पण आम्ही पण आमच्या विद्यापीठामध्ये लोकांच्याकडनं क्वेश्चनायर्स भरून घेतल्या, माहिती काढली, चर्चा केली, त्याचा एक ओपन त्यांच्याकरता डेस्कटॉप उघडला किंवा तुम्ही बोला आमच्याशी या पद्धतीने, तर या सगळं जी चर्चा झाली त्याच्यातनं जी भीती आहे ती फक्त कोरोनामुळेच असं नाही आहे. कोरोनामुळे तर सध्या राहणारच आहे आणि काही दिवसांनी ती जाणार पण आहे, परंतु अशी पण जी भीती आहे की खरंच भविष्यामध्ये मला जे शिक्षण आहे, नोकरी आहे, मला जी काही डिग्री आहे त्याचं काय अस्तित्व राहणार आहे. त्याच्यानंतर असं पण एक आहे की मला येणाऱ्या काळामध्ये मी कसं कुटुंबाला पुढे नेऊ शकेन, माझं स्वतःचा मी विकास कसा करू शकेन, अशा असू शकतात. इतकंच नाही तर मी तुम्हाला आता डोमेस्टिक व्हायलन्स सध्या जे म्हटलं त्याच्यामध्ये सुद्धा असलेली एक भीती आहे मनामध्ये, लहान मुलांची पण आहे, मुलांची पण आहे, महिलांची तर आहेच. तर अशा या गोष्टींचा जो आहे तो सायकोलॉजिकल जो भाग आहे तो पण विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोना नंतर हा वाढू नये याच्याकरता खूप सायकोलॉजिस्टची अशा गरज भासणार आहे जे मानवाच्या जसं शारीरिक आपण सातत्याने बोलतोय तसं मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम करण्याकरता अत्यंत महत्त्वाची भूमिका घेऊ शकतील. तसे पण लोकांनी जर आपल्याला तयार करण्याचं ठरवलं तर याच्यामध्ये प्रचंड स्कोप आहे आणि कितीतरी काळ आपण अशा सायकोलॉजिस्ट आपल्याला मदत करू शकतील, त्यांना पण स्वतःचा विकास करण्याकरता, देशाचा विकास करण्याकरता, मदत करण्याकरता अनेक अनेक बाबी त्यांच्या समोर येऊ शकतील. मला वाटतं जितके प्रश्न आले त्याच्यामध्ये प्रत्येक भागामध्ये कसा स्कोप आहे याला मी देण्याचा प्रयत्न करत असा विचार करते आहे की हा एक आपण पॉझिटिव्ह किंवा एक असा अलार्म आपल्याकरता घ्यावा की येणारा काळ आपल्यालाच चांगला करायचा आहे आणि आपण किती चांगल्या सकारात्मक पद्धतीने पुढे जाऊ शकतो, असं केलं आपलं मानसिक आणि शारीरिक संतुलन चांगलं राहिलं तर कुठलाच भाग आपल्याला नाही मिळणार असं होऊ शकत नाही. असंच देशाला मानवाची आवश्यकता आहे, तसंच चांगल्या निसर्गाची आवश्यकता आहे, यांची सांगड घालून आपण पुढे जात राहूया. मी परत एकदा सिंधुजन अकादमीची अत्यंत आभारी आहे की मला आपण हे सगळं मिळवून दिलं, हा व्यासपीठ आपल्याला मला मिळू शकला आणि मी लोकांसमोर आपले हे विचार मांडू शकले त्याकरता धन्यवाद. मी आभारी आहे.